मुख्यमंत्र्यावर टीका करून नवनीत राणांचा मोठं होण्याचा प्रयत्न असल्याचा अमरावती पत्रकार परिषद प्रवीण हरमकर यांनी आरोप केलेला आहे. अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा या नेहमीच शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या वक्तव्यातून टार्गेट करत असतात. नुकताच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मेळघाटचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नवनीत राणा यांनी मेळघाटमधल्या भंगार झालेल्या एसटी बसेसवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. खासदार राणा यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सोमवारी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत राणा दाम्पत्याचा मेळघाट दौरा म्हणजे पिकनिक असल्याचा टोला शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांनी लगावला आहे. खासदार नवनीत राणा या अकार्यक्षम खासदार असून त्यांनी आपल्या 1.5 वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात जिल्ह्यातील कुठलाही मुद्दा मार्गी लावलेला नाही. फक्त मुख्यमंत्र्यांवर टीका करून त्या स्वतः मोठ्या होण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचं प्रवीण हरमकर यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यांनी एस टी बसमधून प्रवास करून मुख्यमंत्री साहेबांच्या टीका टिप्पणी करून टणबाजी करण्याचा प्रयत्न केला. वास्तविकता पाहता जिल्ह्यातील समस्या पटलावर मांडण्याकरिता जनतांनी लोकप्रतिनिधींना निवडून देत असतात, परंतु 1.5 ते 2 वर्ष झाले त्यांनी कोणते ठोस काम नाही केले. त्यांना काम करण्याचा अनुभव नाही व आमदार म्हणून 10 वर्षे झाली त्यांनी किती समस्याचे निवारण केले याबाबत चर्चा नाही. एवढ्या समस्या मेळघाटाच्या आहेत तर त्यांनी त्यांचा पाठपुरा केला का? स्वतःच्या अपय दुसऱ्याच्या माथी केविलवाणी त्यांचा प्रयत्न आहे. या आधीसुद्धा त्यांनी राष्ट्रपती शासन महाराष्ट्रात लावावे, 25 आमदार माझ्या खिशात आहे, असे अनेक असे वाक्य बालिशसारखे असे अनेक वाक्य त्यांनी केले. आरोप प्रत्यारोप करून जनतेचं काम होणार नाही. लोकांची दिशाभूल करणे त्यांनी बंद करावे. लोकांचा भ्रम निराश झालेला आहे.